लाईव्ह सोलापूरच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेले अनेक दिवस आपण वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या मान्यवरांची आणि वेगवेगळ्या विचारांची माणसांवर चर्चा करतो. असाच एक अवली आहे जो कॉम्रेड आहे, पण नक्कीच अवली आहे, तो शब्दाचा आहे बरं. आणि विशेष म्हणजे त्या माणसाने अगदी त्याच्या नसा नसामध्ये कॉम्रेड हा आणि कॉम्रेडचे विचार, विद्रोही विचार हे त्याच्यात भिनलेले आहेत. आणि तो अवलिया म्हणजे अनिल वासा. नमस्कार अनिल वासा. अनिल वासा म्हटलं की आम्हाला अनिल वासम कोण हे जाणून घ्यायला आणि मला आणि माझ्या प्रेक्षकांना आवडलं. तसा मी कामगार चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे, कॉम्रेड. आणि माझे आई वडील हे कामगार आहेत आणि मी जिथं राहतो तो संपूर्ण परिसर हा कामगारांचा परिसर आहे. आणि त्या एकंदरीत परिसरावरती प्रभाव जर कोणाचा असेल तर कामगार चळवळीचा प्रभाव आहे. कुठला परिसर आपण कुठला? मी ज्या ठिकाणी जे दत्तनगर भागात जे राहतो त्या आसपास त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मी कामगार, यंत्रमाग कामगार, विविध क्षेत्रात काम करणारे कामगार त्या भागात मी वावरतो. आणि त्या सगळ्या लोकांचे जे दुःख आहे, त्या सगळ्या लोकांची व्यथा, त्यांच्या सगळ्या लोकांची वास्तविक परिस्थिती आणि त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीची दाहकता हे मी नकळतपणे चळवळीच्या माध्यमातून मला ते पाहायला मिळालं. आणि त्या चळवळीचं नेतृत्व करणारे, त्या चळवळीचे नेतृत्व करणारे अगदी आपल्या महाराष्ट्रातला सर्व परिचित असणारे कॉम्रेड लक्ष्मी यादव मास्तर. लहानपणापासून त्यांच्या वक्तृत्वाचा माझ्यावरती प्रभाव पडला आणि त्यांची मांडणी, त्यांच्या बोलण्यामधला, त्यांच्या बोलण्यातली जी वस्तुस्थिती आणि वास्तविकता हे पाहून मी भारावून जायचो की आपण देखील या माणसाच्या पाठीमागे गेलं पाहिजे. आणि खरंच आपण अशा पद्धतीनं जर गेलो तर नक्की आपला समाज काय आहे समजून घेता येईल असं वाटतं. हे वयाच्या कितव्या वर्षी हे आडव मास्तर हे तुम्हाला तुमच्या समोर असावं? मी ज्या ठिकाणी माझी शाळा श्री दत्त बालमोहन विद्यालय दत्त मंदिरमध्ये शाळा भरायची आणि त्याच्या बाजूलाच आमच्या पक्षाचं कार्यालय दत्तनगर लालवट ऑफिस अगदी चारच बाबाचं अंतर म्हणजे मध्ये एक फक्त 20 फुटाचा रस्ता असेल की नेहमी या ठिकाणी त्या आमच्या सरकारमध्ये भाषण व्हायचे आडव मास्तरांची. वय किती होतं त्यावेळी? मी चौथीला होतो. चौथी पाचवी. मग त्या पद्धतीनं मग हळूहळू पुढे मग सुरुवात चळवळीमध्ये केली. त्यासाठी की आमच्या पक्षाच्या माध्यमातून प्रजा नाट्य मंडळ हे कलापथक चालायचं. अच्छा अच्छा. आणि त्या कलापथकाचं नेतृत्व म्हणजे जे त्याला मार्गदर्शन करणारे कॉम्रेड विनोद काडम हे आमच्या प्रशांना केलं. ते माझे दोन ज्येष्ठ मार्गदर्शक सहकारी होते. त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी म्हटलं की तू येत सर. मग मी मला खूप आवडायचं. मग मला गाणी ऐकायला आवडायचं, गाणी म्हणायला आवडायचं आणि मी असं त्यांच्यासोबत जायचो, कोरस वगैरे द्यायचो. मग त्या माध्यमातून मग हे आमचं प्रजानाट्यम कलापथक नेमकं काय करत असेल की जेव्हा आमच्या आडव मास्तरांचा किंवा आमच्या पक्षाच्या त्या सभा भरायच्या त्या सभेच्या आधी लोकांना एकत्रित करण्यासाठी एक डफाची लोकजागृती म्हणजे लोकांचं प्रबोधन करण्यासाठी एक डफावरती ताफ मारून सगळ्या लोकांना आपण एकत्रित करू आपल्या गाण्याच्या माध्यमातून त्या विषयाचं त्या विषयाची प्रासंगिकता समजून सांगण्याचा प्रयत्न करायचो. पण मला ते खूप आवडायचं. त्या माध्यमातून मी प्रजानाट्यमध्ये सुरुवातीला आलो आणि त्याच्यातून मग पक्षाकडे आकर्षित झालो. प्रजानाट्यमध्ये आल्यानंतर कोरस देणारा अनिल हा शाहिरीसाठी तो समोर माईकवर कधी आला आणि ती पहिली कुठली होती? तर कसं की मला मग त्यासाठी की मी तसा आपला आवाज काय असं काय मधुर नाही, आपण कोरस देत होतो. पण मग त्याच्यामध्ये काय झालं की आमचे पॉकेट म्हणून काट म्हणायचं की तुम्ही डफ वाजवायला शिकाल. पण ते म्हटल्यानंतर मी त्यासाठी खास प्रशिक्षणासाठी हैदराबादला गेलो आणि त्या ठिकाणी 32 दिवसाची कार्यशाळा केली डफ वाजवायची. आणि त्या डफ त्याचं प्रशिक्षण घेऊन कोणत्याही गाण्यावरती आपल्याला लोकगीतावरती म्हणा की आपण लोकांची जी गाणी म्हणतो त्या गाण्याला आपल्याला सूर देता आला पाहिजे, ताल देता आला पाहिजे, वाजवता आला पाहिजे हे संबंध मी ते प्रशिक्षण घेतलं आणि मी डफ कलाकार म्हणूनच तिथून मग माझी कार्यक्रम सुरुवात झाली. मग हे करत असताना प्रत्येक वेळी हैदराबादमध्ये डफ वाजवणारे आणखी एक शायर होते प्रसिद्ध आहेत ना गदर आहेत ना त्यांचे डफ
आणि गदर हे नाव आणि समीकरण आणि तिथं तुम्ही डफ शिकलाय. हो तिथं शिकलो लागतो. मग पहिल्यांदा डफ आणि अनिल वासम आणि त्या अनिल वासमची शायरी ही कुठली होती पहिल्यांदा? मला ऐकायला आवडेल नेमकं कुठले शब्द होते ते सुरामध्ये. तुम्ही प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर की हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये आमच्या पक्षाचा एक मोठा कार्यक्रम होता आणि त्यावेळी कॉम्रेड मधुकर पंदे आले होते. त्यावेळी तो कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये मग मला डफ वाजवायची संधी मिळाली. आमचे शाहीर गाणी म्हणत असताना मी डफ वाजवत होतो आणि त्या ठिकाणी मी जे डफ वाजवलो तिथे सरांना आवडलं आणि त्या दिवसापासून सरांना वाटलं की हा कलाकार खूप चांगला आहे, हा डफ वगैरे छान वाजवतो. पण तेव्हा मला लोकांनी जेव्हा माझी प्रशंसा केली तेव्हा मला आवडायला लागली की आपण खरंच कलाकार आहोत, लोक आपली प्रशंसा करतायत. आणि लोक इथं काय की विनामूल्य आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे आज कसं की समाजामध्ये कार्पोरेट लाईफ जगायची एक नवीन स्टाईल आली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनाच ही भौतिक जग आहेत भोगवादी संस्कृतीमध्ये की लोककला लोकांसाठी काम करण्याचे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लोक पावत चाललेल्या आहेत. पण त्या दरम्यान लोकांना लोक आपल्याला प्रशंसा करत आहेत हे मला खूप आवडायचं आणि त्या माध्यमातून माझी जडणघडण होत गेली. आणि करता करता मग मी व्यासपीठा होत्या, मग कार्यक्रमाचं सूत्रोच्चारण करणं, कार्यक्रमाच्या बातम्या लिहिणं, कार्यक्रमाच्या बातम्या प्रसिद्धी करणं असं एक छोटंसं काम छोटे काही काम माझ्याकडे देण्यात आलं पक्षाने की माझ्या सगळ्या या सगळ्या हालचाली बघू. आणि त्यावेळी मला एक आठवतं की त्यावेळी शाहीर वामनदादा कर्डक यांचं एक गीत आहे मी कदाचित तुम्हाला माहिती असेल आणि त्या कवितेतले तुम्हाला फक्त चार ओळी सांगतो की जे मला सदैव प्रेरणा देणाऱ्या त्या चार ओळी आहेत. वादळ वारा पाऊस धारा मुळीच आम्हाना शिवे, वादळ वारा पाऊस धारा मुळीच आम्हाना शिवे, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. ही चार ओळी ऐकल्यानंतर की आपण लोकांसाठी काम करत असताना ऊन वारा पावसाची तमा बाळगू नये, कारण आपण स्वतःला एक तुफानातली दिवे आहोत, आपण यांचं नेतृत्व करणार आहोत, आपण यांचे मार्गदर्शक आहोत असं जेव्हा आपण स्वतःला समजून घेऊ शकतो तेव्हाच आपण कुणाचतरी नेतृत्व घेऊ शकतो हे माझ्या लक्षात आहे. अनिल वासम यांच्यावर वामनदादा कर्डक, अमर शेख, अण्णाभाऊ साठे अशा कुठल्या शाहिराचा प्रभाव जास्त की त्या सगळ्या शाहिरांच्या ज्या काही विद्रोही गीत आहेत ते गीत मी सतत आजही गुणगुणतो. पण त्या गीतातून बस मी आता जर का असं म्हटलं की अण्णाभाऊ साठेंचं कुठलं गीत तुम्हाला वाटत माझी मैना गावावर राहिली आणि अमर शेखांचं जग बदल घालून घाव सांगून गेले मला अजून गाव ह्याच्यामधून काय प्रेरणा मिळत की त्यांनी ज्या काळामध्ये हा देश सगळा एका विशिष्ट विचारधारेकडे धावत असताना ती विचारधारा या लोकांना तारू शकणारी नव्हती, परंतु या लोकांना त्यांचं भवितव्य काय आहे हे सांगण्यासाठी ज्यावेळी अण्णाभाऊ साठेंनी म्हटलं पहिल्यांदा की जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या तमाम जनतेला एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बहाल केल्यानंतर त्यांना आजही त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होत असतं, आजही त्यांना जी हीनतेची वागणूक मिळते त्या सगळ्या व्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी आपण माणूस म्हणून स्वाभिमानानं जगण्यासाठी कोणते विचार अपेक्षित असतील तर ते अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं. या जगामध्ये तुम्हाला साम्यवाद पाहिजे, या जगामध्ये मार्क्सवाद पाहिजे, या जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे अनेक महान विचारवंतांचे विचार तुम्ही जर अंगीकारला तर तुमचं भवितव्य होईल. आणि वासम हे शाहिरीकडून मार्क्स विचाराकडे कधी प्रभावित झाले आणि मार्क्स कळला कसं? मार्क्स हा कळण्यासारखा विषय नाही, मग काय आहे तो जगला पाहिजे क्या वाद आहे कसा जगावा. ही जगप्रसिद्ध एक विचारवंत अर्थशास्त्रज्ञ ज्यांनी वयाच्या अत्यंत कमी वयामध्ये PhD केली आणि जगाचं तत्वज्ञान म्हणजे जगामध्ये नाहीरे वर्ग जेव्हा जगण्यासाठी त्यांना काय लागतं याचं सांगोपांग साकल्याने अभ्यास करून आणि या सगळ्या लोकांची होणारी जी लूट आहे ती थांबण्यासाठी त्यांनी दास कॅपिटल नावाचा ग्रंथ लिहिला
त्या ग्रंथाचा आज जगामध्ये बायबल नंतर दुसरा क्रमांक, जगामध्ये जे विक्री आजपर्यंत विक्रमी ज्याची विक्री झाली पुस्तकांची, त्याच्यामध्ये त्याच्यानंतर खालोखाल दास कॅपिटलचा नंबर लागतो. कारण दास कॅपिटल जे भांडवल नावाचे ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये जगातल्या अनेक अर्थशास्त्रज्ञांना पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं आणि त्याची मुळं त्या ग्रंथात आहे. आजच्या तरुणाला जर का दास कॅपिटल जर का सांगायची वेळ आली आणि वाचन म्हणून, तर तो कमी शब्दामध्ये कशा पद्धतीनं सांगेल? दास कॅपिटल हा जो ग्रंथ आहे तो भांडवल नावाचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये की माणसाला आपल्या शारीरिक श्रमाची आणि बौद्धिक श्रमाची ज्या पद्धतीनं चोरी होते, ती चोरी कशी रोखली पाहिजे याचं तत्वज्ञान ज्या ग्रंथात असेल, तर ते भांडवल नावाच्या ग्रंथात आहे. आणि त्या भांडवल नावाच्या ग्रंथाचं अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे, ते मराठीमध्ये पण तुम्हाला उपलब्ध होईल. आणि ते ग्रंथ जरूर वाचावं, पण या ग्रंथामध्ये आपल्याला की एक अर्थशास्त्र आणि जीवन जगण्याची एक आचारसंहिता त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येते. काल मार्क्स आणि अनिल वासम हे समीकरण जर का आपण थोड्या वेळासाठी जर का बाजूला ठेवलं आणि डायरेक्ट अनिल वासमला असा प्रश्न केला की काल मार्क्स जर का आजच्या तरुणाला आकर्षित करणारा नाही, तर अनिल वासम काय? कारण आजचा तरुण हा विशिष्ट अशा विचारधारेने तरुणांना कमी वेळामध्ये रिझल्ट मागणार आहे. आजचा तरुण हा व्हॉट्सअप फेसबुकवरच्या 2-4 लाईनमध्ये समाधान मानणार आहे. तो तरुण आजच्या भांडवलदाराविरुद्ध किंवा आपल्या क्षमाविरुद्ध आवाज उठवणारा दिसतो का आनंद नाही का कमी? त्याला कारण सांगतो तुम्हाला की जगामध्ये अनेक प्रकारच्या विचारधारा आहेत आणि अनेक प्रकारचे विचारवंत आपापले विचार हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक प्रकारच्या युक्ती नुकत्या करत असतात. अगदी त्या पद्धतीनं आम्ही देखील मार्क्सवादी आहोत आणि आमचा विचार आहे आज देशामध्ये नाहीरे वर्ग जो मोठ्या प्रमाणात भरडला जातोय त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, त्यासाठी मार्क्सवादाची अपेक्षा या देशामध्ये आम्ही करतो. कारण आम्ही काय म्हणतो की प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे, त्याच्या श्रमाची चोरी होता कामा नये आणि प्रत्येकाला त्याच्या रोजगाराचा अधिकार मिळाला पाहिजे, शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे. तरुणाला कसा सांगू ना सांगतो ना की त्याला शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, रोजगाराचा अधिकार मिळाला पाहिजे, की या सगळ्या अधिकारापासून त्याच्या हक्कांपासून हा सगळा वर्ग ज्या पद्धतीनं लांब चाललेला आहे, त्याचं कारण की आज मोठ्या प्रमाणात जगभर फुफावलेली जी की सोशल मीडिया आहे, त्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं सोशल मीडियाचा आपण वापर केला पाहिजे. की हे माध्यम आहे की प्रत्येकाला स्वतःच्या ज्ञानामध्ये अपडेट करण्यासाठी, भर टाकण्यासाठी. जगामध्ये आज बसल्या ठिकाणी सगळ्या जगातली माहिती आपण अपडेट करू शकतो, इतके ज्ञानाचं साधन आहे. पण या साधनामुळं या माणूस इतका गुंतलेला आहे की तो त्याचे राईट्स काय आहेत, त्याचे अधिकार काय आहेत, तो ते अधिकार बघण्यासाठी त्याच्यामध्ये डोकावण्यासाठी त्याची मानसिकता नाही आहे. कारण आज भांडवलदारांनी आणि कॉर्पोरेट्स कंपन्यांनी ही प्रत्येक तरुणाला त्याच्या मूळ ध्येयापासून आणि त्याच्या रोजगारापासून त्याला वंचित करण्यासाठी अनेक जाहिराती, अनेक प्रकारच्या अनावश्यक गोष्टी आज त्याच्या मोबाईलमध्ये ॲपच्या माध्यमातून ते पाठवू लागलेले आहेत. आणि आज लोकांना अतिशय कमी दरामध्ये, अत्यल्प दरामध्ये इंटरनेट वापरायला मिळतं. त्याच्यामुळे त्या प्रत्येक तरुणाला की आपले विचार काय आहेत, आपली विचारधारा पण काय निश्चित केली पाहिजे, आपली आयडियोलॉजी काय असली पाहिजे हा प्रश्न नाही आहे. तो फक्त मला काय दिसत आहे सर, मगाट काय दिसत आहे, माझ्या मोबाईलमध्ये कोणते नवीन ॲप्स आलेले आहेत, कोणते नवीन वेबसाईट आलेले आहेत, कोणते नवीन लिंक्स आलेले आहेत, तो त्याच्यामध्ये इतका मग्न राहिला की तो स्वतःला विसरला आणि जग त्याच्यावरती जे थोपवत आहे तो त्याच्या हारी चालला. मग या सगळ्या दरम्यानमध्ये तर मार्क्सवाद कळणार नाही. का कळणार नाही? कारण मार्क्सवाद हे काही कुठल्या ॲप्सद्वारे सांगण्याची गोष्ट नाही. कारण मार्क्सवाद म्हणजे प्रत्येकाचं जीवन आहे, की प्रत्येकाचं जीवन जगण्यासाठी संघर्ष करतो त्या संघर्षाची मालिका म्हणजे मार्क्सवाद आहे. म्हणून म्हटलं की मार्क्सवाद कळणं फार कठीण आहे, कारण मार्क्सवाद जगावं लागतं. मार्क्सवाद जगणं म्हणजेच आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडीअडचणींना आपण कशा पद्धतीनं सनदशीर मार्गे लढून न्याय मिळवतो, की ते मिळण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो, संघर्ष करतो,
हा सगळा कायाकल्प हा मार्क्सवादाशी संबंधित. मार्क्सवाद म्हणजे जगवतो असं जर का अनेक असं म्हणत असतील, पण काही विचारवंत असं म्हणतात की मार्क्सवाद हा विचाराचा गुलाम करतो. म्हणून कदाचित तरुण वर्ग आजचा तुमच्याकडे येत नसेल, आकर्षित होत नसेल, कारण इतर चळवळ जे आहेत त्यांच्याकडे असलेला तरुण वर्ग आहे त्यांची संख्या आणि तुमच्याकडे असलेल्या तरुणाची संख्या, म्हणजे थोडक्यात त्यांना असं म्हणायचं आहे की मार्क्स विचाराने अगदी त्याच्या बुद्धीला चारही बाजूनं असं जपडून ठेवलं जातं हा आरोप केला जातो मार्क्स विचारावर. तुम्ही म्हणतात गुलाम बनवतो, कोणताही विचार कोणत्या माणसाला गुलाम बनवत नाही, कारण प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य आहे. तो गुलाम बनवतो याच्याशी मी सहमत नाही. आज अनेक राजकीय पक्ष आहेत, अनेक वेगवेगळे विचारधारा आहेत, की ते लोक वैचारिक गुलाम आरती बोलतोय नक्की ना, वैचारिक गुलाम की वैचारिक गुलाम बनत नाही तो विचाराने प्रेरित होतो आणि तो सतत मार्ग शोधत असतो की मला इथून पुढे काय करायचंय, मला नवीन काय मिळेल का, की तो एक स्वतःचा रस्ता शोधत असतो. तो गुलाम बनत नाही, इथून पुढे काय करावं लागणार आहे, तो अनेक नवीन नवीन योजना की नवीन नवीन आपल्याला काय करायचं प्रयोजन तो शोधत असतो, पण का मिळत नाही? आजच्या तरुणामध्ये ही ओढ, ही भूक, ही तृष्णा का जाणवत नाही, ही का दिसत नाही आहे? हा तर आजचा हा तरुण मला सांगतो की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला नक्की द्यायला आवडेल की तरुणांना आज त्यांच्या सळसळत्या रक्ताला काय पाहिजे हे आधी मार्क्समध्ये सापडत नाही का? नक्की सापडेल ना. मग काम पण आज देशामध्ये असे काही विचारधाराचे प्रचारक आहेत की त्या तरुणाला आपण दिशाहीन करण्यासाठी काय करता येईल. पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचा जो घाव आहे तो त्याला जाती आणि धर्माच्या नावाखाली त्याला एकत्रित करणं, त्याची माथी भडकवणं आणि त्याला त्याचा गुलाम बनवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही म्हणता ना की वैचारिक गुलाम, की वैचारिक गुलाम कधी बनतात की तेव्हा जेव्हा त्या तरुणाला त्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरती दिशाभूल करून जर त्याची माती भडकवली तर तो त्याच्या पाठीमागे जाणारच आहे. आज लोक रोजीरोटीचे विचार मांडत नाही, लोक आपल्या स्वार्थाचे विचार मांडतात. जसं मला सत्ता आहे, कुणाला सत्ता हवी, कुणाला पद हवे, कुणाला पैसे हवे, कुणाला सहकार क्षेत्र हवं आहे, कुणाला काय, की आपल्या स्वार्थासाठी आपण ज्याला ज्याला वापर करता येईल त्याला आपण त्याच्या पद्धतीने वापर करण्याचं तंत्रज्ञानच आज समाजामध्ये विकसित होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे की मार्क्स हा जो विचार आहे तो अतिशय स्पष्ट आहे, तो तुम्हाला समजायला थोडा वेळ लागेल पण समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, नक्कीच त्याच्या जीवनामध्ये बदल घडतो आणि तो आयुष्यभर सच्चा कार्यकर्ता म्हणून एक चांगला माणूस म्हणून जगतो. आधी असेल त्या तिथे नक्कीच प्रश्नच नाही. येणाऱ्या काळामध्ये अनिल वासन सारखे अनेक कार्यकर्ते जर का निर्माण झाले तर कम्युनिस्ट विचाराची एक लाट जी उत्तर दक्षिण भारतामध्ये बघायला मिळते आणि बंगालमध्ये मिळते ती कदाचित आणि बहुतांश प्रमाणामध्ये सोलापूरमध्ये जर का विचार केला तर पूर्व भागामध्ये, बरोबर, की ती लाट जर का पश्चिम भागामध्ये आली तर नव्या कार्यकर्त्याची उभारणी आणि मागणी नक्की होईल. पण धर्माच्या काळामध्ये मी अनिल वासन यांना विचारू इच्छितो की धर्माच्या काळामध्ये असंही म्हणलं गेलं की काल मार्क्सला विचारधारेला मानणारा वर्ग हा नक्षलवादाकडे जातो, तो मार्गच नक्षलवादाचा आहे हा आरोपी केला जातो, ह्याचं खंडन कसं करतील अनिल वासन? नक्कीच मार्क्सवाद, माओवाद, नक्षलवाद ह्या तीन महत्त्वाच्या गोष्टी. मार्क्स जी विचारधारा आहे त्या विचारधारेवर जेव्हा आम्ही चालतो तो आहे मार्क्सवाद म्हणजे साम्यवाद. या जगामध्ये प्रत्येकाला काम कामाप्रमाणे दाम आणि प्रत्येकाला आर्थिक स्थैर्य, सामाजिक स्थैर्य, शैक्षणिक स्थैर्य, राजकीय स्थैर्य हे प्राप्त झालं पाहिजे, ह्या सगळ्या विचारांचं मूळ मार्क्सवाद आहे. काय नक्षलवाद की हा जो आहे तो आज या देशाला लागलेली कीड आहे. नक्षलवादां एक कॉम्रेड म्हणतात हो, नक्षलवाद आम्ही काय म्हणतो की तुम्हाला या देशामध्ये लोकशाही मार्गाने जर सत्ता प्रस्थापित करायची असेल तर तुम्ही लोकांमध्ये राहिलं पाहिजे, लोकांच्या लोकांना आपल्या विचारांनी परिवर्तित केलं पाहिजे आणि लोकांच्या सहभागातून लोकांच्या मतांवरच आपण लोकशाही प्रस्थापित करू शकतो या विचाराशी आम्ही ठाम आहोत
आणि ते मार्क्सवाद मानतो ज्यांना मार्क्सवाद मान्य नाही ते लोक नक्षलवादी आहेत. पण नक्षलवाद्यांचे आयडियल देखील मार्क्स, लेनिन, एंगल्स, स्टालिन, हो ची मिन्ह, माओस असू शकतात. पण त्यांचा जो मार्ग आहे तो मार्ग चुकीचा. या देशामध्ये कायदा आहे, सुव्यवस्था आहे, न्यायव्यवस्था आहे, त्याच्यावरती आमचा प्रगाढ विश्वास आहे. आम्ही त्याचा आदर करतो आणि या देशातल्या संविधानाला आम्ही शिरसावंत मानतो. मी त्याच्यावरती आम्ही चालतो. नक्कीच नक्कीच. पण काही संघटना आणि काही विचारवंत असं म्हणतात की परकीय विचारवंताचं नेतृत्व स्वीकारून जी कार्यकर्ते इथे उन्माद माचवतात त्या कार्यकर्त्यांना आम्ही इथं राहू देणार नाही. ते बोलू शकतील ना की भारतामध्ये लोकशाही आहे, प्रत्येकाला आपला असा आरोप केला जातो मार्क्स विचारावर. करतील ना ते आरोप? करतील नाही, करतायत. आरोप केले तर आम्ही ते मान्य करणार, मान्य करणारच नाही. का सांगतो तुम्हाला, विचार कुठल्या देशाचा नाही. तुम्हाला साधं उदाहरण देतो. आपण संत ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो. त्यांनी या महाराष्ट्रामध्ये भावार्थ दीपिका त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. संत ज्ञानेश्वरांनी त्या ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे की एक वाक्य सांगतो तुम्हाला, हे विश्वची माझे घर, की जग हे माझं घर आहे असे म्हणणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या भूमीतले लोक असं म्हणतील तर त्यांना नक्कीच त्यांचं वैचारिक दारिद्र्य आहे हे मला म्हणावं असं वाटतं. वैचारिक दारिद्र्य नक्कीच नक्कीच. दोन, आणि या जगामध्ये संत ज्ञानेश्वर एकमेव व्यक्ती होते की ज्यांनी आयुष्यभर जे आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी एकच केलं की त्यांनी पसायदान लिहिलं. आणि पसायदानामध्ये पण म्हटलेलं आहे, जो जो वांछिल तो ते लाहो, की ज्याला पाहिजे ते मिळू दे असं संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. आणि संत ज्ञानेश्वर हे पसायदान मागितले. आपण हल्ली आज लोक मतदान मागतायत, दान मागतायत, अमुक दान, कन्यादान, हे दान, ते दान, काय अवयव दान, हे असे अनेक प्रकारचे दान मागतायत. पण संत ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलं. पसायदान म्हणजे काय? जे दुसऱ्यासाठी मागतो ते पसायदान, स्वतःसाठी मागतो ते दान. मग पसायदान मागणाऱ्या संत ज्ञानेश्वराच्या भूमीतले लोक जे संत ज्ञानेश्वरांचा फोटो लावतात, त्यांच्या प्रतिमेला पूजा करून, पुष्पाला अर्पण करून ज्यांनी आपल्या विचाराची सुरुवात करतात, हेच लोक म्हणतात की परकीय विचार. विचार कधी परकीय नसतो. पर व्यक्ती तुम्ही माझे घर म्हणणाऱ्या एका राज्यामध्ये अशा विचाराच्या लोकांनी परकीय नेतृत्व असणाऱ्या लेणींचा पुतळा पाडला. पाडला ना, हे उदाहरण आहे, जिवंत आहे परवाचं. हो नक्की. पण त्या लोकांना माहित नाही की लेनिनचा आणि आपल्या भारताचा काय संबंध आहे. त्या लोकांनी कधी अभ्यासच केलेला नाही. सांगा बरं, आम्हालाही कळू द्या. नक्कीच कळू द्या. ज्यावेळी आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळी लेनिनने आपल्या भारताला त्यांनी अभिनंदन केलं. आणि पंडित नेहरूंनी देखील त्यांना पत्र लिहिलंय की तुम्ही आम्हाला अभिनंदन केल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आभारी आहोत म्हणून. आणि ज्या ज्यावेळी या देशामध्ये क्रांती झाली त्यावेळी प्रत्येक लोकमान्य टिळकांनी या देशामध्ये रशियामध्ये जेव्हा पहिल्यांदा क्रांती घडली त्या क्रांतीचं आपण स्वागत केलं पाहिजे म्हणून लोकमान्य टिळकांनी आपल्या स्वतःच्या आपल्या दैनिकामध्ये त्यांनी आवर्जून त्या रशियन क्रांतीची माहिती त्याच्यामध्ये छापून आपल्या संबंध भारतानं सांगितलं की त्या देशामध्ये कामगार एक होऊन क्रांती केली, ती क्रांती या देशामध्ये अपेक्षित आहे. मग अशा धर्तीवरती तुम्ही लेनिनचा पुतळा पाडला म्हणजे पुरुषार्थ दाखवला अशातला भाग नाही. तुम्ही एखाद्या व्यक्तीचा पुतळा पाडला म्हणजे तुम्ही त्याचे विचार नष्ट करू शकत नाही. विचार हे चिरकाळ टिकतात आणि विचारावरती आम्ही चालतो आणि विचार माणसाला जगवतात. पुतळा पाडला म्हणजे काही विचार नष्ट झाला अशातला भाग नाही. पण पाडत असताना मात्र त्यांचं वैचारिक दारिद्र्य आणि त्यांची ती काय आपण खोट्या शक्तीच्या ठिकाणी धर्मांध शक्तींचा प्रभाव दिसून येतो. का असं होतं, इतका का विरोध केला जातो मार्क्स विचाराला त्या देशामध्ये? का वाटतं या देशातल्या काही धर्मांधांना आणि जातीवाद्यांना पुन्हा एकदा या देशामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था आणायचा त्यांचा विचार. आणि चातुर्वर्ण व्यवस्थेला स्पष्ट आणि परखडपणे विरोध करणारे विचारधारा मार्क्स. यावेळी मार्क्स म्हणून जर या देशामध्ये मार्क्सवाद प्रस्थापित झाला तर नक्कीच ही चातुर्वर्ण व्यवस्था अस्तित्वात येऊ शकत नाही. म्हणून ते लोक प्रचंड तसा विरोध करत आहेत. एका ठिकाणी असंही असतं की तुम्ही म्हणाला की बाबा चातुर्वर्ण व्यवस्थेला विरोध करणारे मार्क्स विचारणार, तीच आंबेडकरी विचारधारा आहे की तिच्या वर्ण व्यवस्थेला तुम्ही विरोध करू शकतो. मी तुम्हाला त्याच्या पुढे घेऊन जातो की आता आणखी एक नवीन विचारधारा समोर येते की ती मार्क्स विचारधारा आणि आंबेडकरी विचारधारा एक उपाधी आहे आणि ती समोरच्याला नको आहे. तरी काय एक होऊ इच्छिते आणि का नको वाटते?
आज आपण पाहिलं असेल मागच्या अनेक वर्षापासून आपल्या देशामध्ये दलित अल्पसंख्याक महिला आणि आदिवासींवरती मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. या लोकांना कळून चुकलं की आज या देशातले नाहिरे वर्गातले सगळे लोक किंवा मागासवर्गीय लोक दलित लोक हे उच्च शिक्षित झालेले आहेत. आज बुद्धिजीवी लोकांना ते बुद्धिजीवी लोकांची स्पर्धा करू शकतात आणि त्यांची वैचारिक पातळी वाढलेली आहे आणि त्यांचं आकर्षण शक्ती पण वाढलेली आहे. हे लोक जर एकत्रित आले यांची एकी वाढली तर या देशामध्ये मुठभर लोक या देशात सत्ता करू पाहत आहेत त्या लोकांच्या पायाखालची ही जमीन सरकलेली आहे आणि त्यांना त्यांची सत्ता ही आपल्या हातात ठेवण्यासाठी त्यांना या देशामध्ये ओढा आणि जोडा राज्य करा ही नीती अवलंबावी लागणार आहे. म्हणून या देशामध्ये मार्क्सवादी लोक आणि आंबेडकरवादी लोक एकत्र आले तर या देशातली प्रस्थापित जी सत्ता आहे प्रस्थापित जी काही व्यवस्था आहे ती नष्ट होईल या भीतीपोटी या लोकांमध्ये एकत्र होऊ देणार. की गेली 4-3 वर्षामध्ये भाजपाचं सरकार असतानाच आंबेडकर विचारधारा आणि मार्क्स विचारधारा ही एकत्रित आली पाहिजे आणि ती काळाची गरज आहे असं म्हटलं जातं. हो बरोबर आहे. मी ह्या 4 वर्षामध्येच काम त्याची गरज भासते. मागील 30-40 वर्ष यांची गरज भासली नाही का? त्यावेळेस आंबेडकर विचार नव्हते का? कार्ल मार्क्स विचारधारा नव्हती का? आताच का गरज भासली त्याची? का भाजपाला विरोध करायचं त्याच्याबरोबर जर का विरोधाला विरोध म्हणून करायचं आणि ती विचारधारा दोन शक्तीनेच करावे असं काय आहे का सूत्र? नाही तसं काही नाही. त्यावेळी या देशामध्ये 1925 साली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशात होते. आंबेडकर या देशातल्या अनेक पददलितांना पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी फार मोठी लढाई त्यांनी केली. पण ते मार्क्स विचारावर नाही नाही मार्क्स विचार म्हणत नाही. आणि आंबेडकरांनी जे विचार मांडले ते लेखणीतून पुस्तकाच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्या भाषणातून या देशातल्या प्रत्येक माणसाला तुम्ही माणूस आहात तुम्हाला अधिकार या देशामध्ये दिलेला आहे तुम्ही जगा उठा संघर्ष करा अनेक ते विचार त्यांनी प्रेरित केलेले. तो आंबेडकरांचे विचार जे विचार आहेत ते आंबेडकरांचे विचार. आणि दुसरीकडे मार्क्सवाद या देशामध्ये प्रत्येक माणसाला की त्याची तुझ्या श्रमाची या ठिकाणी लूप होते तुझ्या श्रमाची चोरी होते तू या प्रस्थापितांना घाबरू नको त्याच्या विरुद्ध तू आपण लढा उभा केला पाहिजे. आपण या देशामध्ये गुलाम न होत आपण एक माणूस म्हणून जगण्याचा आपल्याला अधिकार नक्की करायचा. मी इथे थांबवतो की एक विचारधारा आहे आंबेडकरांची तो गुलामाला गुलामाची अस्तित्वाची जाणीव करून देतो आणि एक विचारधारा मार्क्सची आहे त्या गुलामाला की तो विचाराने आणि तो जर का भांडवलदाराच्या विरोधात भांडवलदाराकडे मजुराचं काम करत असताना त्याला जर का न्याय हक्क मिळत नसेल आणि त्याला उमेदीने जगायची जर का अधिकार असेल तर तो मिळवण्यासाठी हे दोन विचारधारा बरोबर आहे. ह्या दोन विचारधारेमध्ये 1925 तुम्ही म्हणताय भारतामध्ये त्याची स्थापना झाली बाबासाहेबांचं खरं राजकारण 1935 पासून सुरू झालं मग कधीही त्यांनी त्या विचारधारेला स्वीकारलं नाहीये. एक ठिकाणी तर आंबेडकर असं म्हणतात की मार्क्स विचारधारा ही मी कधीच स्वीकारली नाही आणि कधीच मी जवळ केली नाही. आणि त्यांनी त्या पुस्तकातून देखील म्हणजे दास कॅपिटलला त्यांनी कॉन्ट्रोल करण्यासाठी बुद्ध आणि कार्ल मार्क्स ह्या पुस्तक देखील लिहिलं. मग ही काय काळाची गरज आहे मार्क्स आणि आंबेडकर एकत्रित येण्याची? काय कुणाला तुम्ही कॉन्ट्रोल करताय? मार्क्स आणि आंबेडकरवादी आणि मार्क्सवादी हे आपले सगळे अनुयायी आहेत. तुम्ही विचार थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा. अनुयायी सवडीनं आपण करायचं? नाही 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 लक्षात घ्या सवडीचा प्रश्न नाही. मार्क्सवादी विचाराने मार्क्सवादी विचार आपण आपण एक असं करू की तुम्ही मला मान्य आहे की तुम्ही मार्क्स विचाराने पक्के आहात एक असा गृहित धरू की तो आंबेडकर विचाराने पक्के तू कधीही एकत्रित येणार नाही वैचारिक पातळीवर. पण का गरज वासा लागली का चित्र निर्माण केलं जात आहे या देशामध्ये जेव्हा पददलित पीडित दलित आणि त्याबरोबर महिला अल्पसंख्याक आणि मजूर मजूर पण घेऊ मजूर सगळे शेतकरी सगळ्या लोकांना या सगळ्या ज्या व्यवस्थेला ज्या पद्धतीनं आज त्यांच्यावरती अन्याय करण्याचा प्रयत्न चालू आहे त्या अन्यायाला रोखण्यासाठी
त्या अन्यायाला रोखण्यासाठी हा सगळ्या आता उच्चार केलेल्या सगळ्या व्यवस्थेवर आत्ताच अन्याय होतो का? नाही, अनादी काळापासून चालू आणि अनादीपासून आपण संघर्ष दोन्ही विचारधारा जेव्हा येण्यापूर्वी पासून अन्याय हो अनादी काळापासून ते चालू आहे. आता नितांत गरज का भासते? हा, एखादं ध्येय गाठण्यासाठी आपण सगळे एकत्रित आलं पाहिजे. ते ध्येय गाठत असताना वेळ आली तर आपले मतभेद बाजूला ठेवले पाहिजे. विचार नाही, आपले विचार सोबत घेऊन मतभेद बाजूला ठेवून आपण आपल्या ज्याच्यामध्ये लोकांचं हित आहे, ज्याच्यामध्ये व्यवस्थेला बदलण्याची शक्ती आहे, त्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. म्हणून काळाची गरज आहे. मार्क्सवादी येत आहेत, आंबेडकरवादी येत आहेत, किंवा आणखी समाजवादी पण याच्यामध्ये येत आहेत, पुरोगामी याच्यामध्ये येत आहेत, विविध विचारधारेचे लोक एकत्र येत आहेत. आणि आपल्याला या देशामध्ये काय साध्य करायचं आहे? या देशामध्ये आपल्याला एक चांगली स्वास्थ्य की आरोग्यपूर्ण ज्याला म्हणतो आपण, एक चांगली सुव्यवस्था, एक चांगली समाजव्यवस्था निर्माण करायची आहे. त्यासाठी आपले वैचारिक मतभेद ठेवून आपापले विचाराचं अनुकरण करत आपण काही काळासाठी एकत्र येणं काळाची गरज आहे. म्हणून आंबेडकरवादी, मार्क्सवादी, समाजवादी, पुरोगामी सगळे लोक एकत्र येतात आणि येण्याची काळाची गरज आहे. तरच या देशामध्ये जे प्रस्थापित लोकांनी माजवलेलं रान आहे ते आपण उद्ध्वस्त करू शकतो. ह्या दरम्यानच्या काळामध्ये आणखी काही घटना अशा घडून गेल्या की विचारवंताच्या दिवसा लढल्या असं त्या हत्या केल्या गेल्या. हे कशाचं धोतं? हे दहशतीचं धोतं. कोण करतो दहशत? धर्मांध लोक. काय त्यांचा स्वार्थ काय असू शकतो यात? आता मी तुम्हाला घेतलं सांगतो की ॲडव्होकेट गोविंद पानसरे, प्राध्यापक एम एम कलबुर्गी, गौरी लंकेश आणि डॉक्टर नितीन दाभोळकर, ही चार माणसं आपल्या देशातली मारली गेली. ही अत्यंत खेदजनक बाब आहे की याच्यावरून धर्मांध शक्तींची मजल काय असू शकते आपण याचा आपण याची कल्पना करू शकतो. ह्या लोकांना समाज परिवर्तन नको आहे. या लोकांना ही जी व्यवस्था जशी तशीच असली पाहिजे आणि हे लोक अज्ञानच राहिले पाहिजे. आपण यांच्यावरती कायमस्वरूपी राज्य केलं पाहिजे. ह्या विचारधारणे जे पूर्वी लोक आहेत, तुम्ही धर्मांध शक्ती म्हणताय, धर्मांध शक्तीचा संदर्भ निघाला तर ह्या देशाचा पहिला जो म्हणून गेला असेल तर तो लाभ होतो. सत्ता कोणाची होती असेल सर? काँग्रेसची. मग तुम्ही कसं बोलत नाही त्यांना? पहिला बळी धर्मांध शक्ती म्हणतोय तर पक्षाचा विचार नाही. कुठली धर्मांध शक्ती? या देशामध्ये ज्याला कट्टरपंथी जे लोक आहेत, जे फंडामेंटलिस्ट आहेत, मग ते कट्टर मुस्लिम पंथी असो तर कट्टर हिंदू असो किंवा नसो नसो, मग कट्टर हिंदुत्ववादी असो तर कट्टर मुस्लिम मुस्लिम पंथी पण असू शकतात. जे लोक फंडामेंटलिस्ट आहेत ते लोक हे करणारच आणि त्याच लोकांनी ह्या लोकांची हत्या केली. तुमच्यावर असाही एक आरोप केला जातो की मार्क्स विचारधारा ही ख्रिश्चन धर्माकडे वळवून घेऊन झालेली आहे. म्हणून अधिक प्रकर्षाने विरोध होतो तो केरळामध्ये, अधिक विरोध होतो तो तमिळनाडूमध्ये. म्हणजे मार्क्स सांगितला की ऑटोमॅटिक तो ख्रिश्चन धर्माकडे घेऊन जातो. मार्क्सचा आणि ख्रिश्चन संबंध, ख्रिश्चन धर्माचा एक संबंध नाही. लोकांची कल्पना आहे, आरोप तरी आहे. आरोप ही आरोप आहे, त्याला कसं मान्य ना. आरोपाला कुठल्या कोणत्याही प्रकारचा आधार नाही. मार्क्स आणि ख्रिश्चन धर्माचा काही एक तीळ मात्र संबंध नाहीये. मार्क्स हे माणसाला जगण्याची आचारसंहिता आहे. क्या बात आहे? मार्क्स ही माणसाला जगण्याची आचारसंहिता आहे. पण माणसाला कुठेपर्यंत जगवायचं? त्या माणसाचं प्रबोधन झालं पाहिजे. कसं 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 कुठल्या त्याचं वैचारिक, त्याचं राजकीय, त्याची राजकीय जळण घेऊन झाली पाहिजे आणि त्याला त्याचं आर्थिक स्थैर्य, त्याचं सामाजिक स्थैर्य, त्याचं शैक्षणिक स्थैर्य उंचावलं पाहिजे. यासाठीच मार्क्स म्हणतो की तुम्हाला तुमचे अधिकार आहे त्यासाठी लढा, संघर्ष करा आणि ते मिळवा, मग तुमच्या या सगळ्या स्थैर्यामध्ये भर पडेल. तेच तत्व त्या तुम्ही या पाहिजे. विशेष म्हणजे अनिल वासनबरोबर चर्चा करत असताना त्यांच्यातला कॉम्रेड अजूनही बघितला नाही आणि अनुभवला पण नाही. अजून अगदी गोंधळच असा कॉम्रेड मला दिसतो अनिल वासनबरोबर. पण देशाचं आणि राज्याचं राजकारण करत असताना देशाच्या पटलावर कॉम्रेडमध्ये कोणाकोणाचं नेतृत्व तुम्हाला बघतो? आमच्याकडे आमच्या पक्षाची एक आचारसंहिता आहे, त्याला शिष्टाचार आहे. तसं आमच्या पक्षाचे महासचिव कॉम्रेड सीतारामजी आहेत. ते जेव्हा संसदेवर प्रभाव टाकणारं नेतृत्व म्हटलं आहे हो ना, कॉम्रेड सीताराम येचुरे आहेत, करात आहेत, प्रकाश करात आहेत, त्याच्यानंतर आमच्या मुलीन ढोळे आहेत, राघवलो आहेत,
ही सगळी मंडळी आपापल्या प्रांतामध्ये आपलं वैचारिक प्रभाव टाकून त्या ठिकाणी त्या लोकां जिथं आपली सत्ता आहे, केरळ असू द्या, त्रिपुरामध्ये नुकते आपली सत्ता गेली, पण त्या ठिकाणी आपण तब्बल 15 वर्ष सत्ता गेली. त्याच्यानंतर बंगालमध्ये आपली सत्ता ज्योती बसूंची सत्ता होती जवळपास 33 वर्ष. हे सगळे विचारावरती आपण हे आपण निर्माण केलेलं आहे. पण जो असंही म्हटलं जातं की ज्योती बसू सारखं म्हणा किंवा पंजाबचे ते हरकृष्ण अशासारखंच नेतृत्व आताच्या नेतृत्वामध्ये दिसत नाही असंही म्हटलं जातं, असाही आरोप केला जातो. हे सगळं प्रत्येकाचं एक 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 अनालिसिस असू शकते. त्याच्यामध्ये तुम्हाला भावलेलं कुठलं नेतृत्व? सीताराम येचुरींचं नेतृत्व आहे नक्कीच, कारण जे तेव्हा संसदेमध्ये जेव्हा ते उभे राहतात बोलायला, तेव्हा सगळे सत्ताधारी असू द्या विरोधी पक्ष असू द्या, जितू बसूला काही बघितलं संसदेमध्ये म्हणजे तुम्ही? नाही नाही नाही, तारुण्यामध्ये नाही नाही, मला ती संधी मला मिळाली नाही. फक्त मी त्यांच्या अजित सिंगला वगैरे होते सल्लीत सुजित जे होते त्यांना पाहिजे संधी मिळाली. सीताराम येचुरी तर काय आमच्या नेहमी कार्यक्रमाला येत असतात, तुम्ही प्रश्नच नाही. आणि पक्षाचं नेतृत्व मला भावलं म्हणण्यापेक्षा आमच्या जेव्हा पक्षाच्या नेतृत्वावरती माझी अढळ निष्ठा आणि त्यांच्या देशाच्या एकूण केडोक्यामध्ये वगैरे जाण्याची संधी आली असेल तर पक्षाच्या माध्यमातून असताना पुन्हा कुणाशी तुम्ही संवाद साधला कुठल्या कुठल्या पक्षाच्या सगळ्या आमच्या युवा आघाडी असेल किंवा आमची जनवादी महिला संघटना असेल अखिल, त्याच्यानंतर शेतकऱ्यांची आघाडी असेल, विद्यार्थ्यांची आघाडी असेल, या सगळ्या आघाडीचे जे नेतृत्व देशामध्ये असं नेतृत्व करत आहे त्या सगळ्या नेतृत्वाशी चर्चा करायची आणि त्यांच्याशी बिलकुलच गप्पा मारण्याची मला संधी मिळत असते. त्याच्यामुळे माझ्या विचारामध्ये मी असं म्हणतो समजतो की माझ्या विचारामध्ये भर पडत असते आणि मी माझ्या विचार अपडेट करत राहतो. राज्यामध्ये जर का तुम्ही आलात आणि आपण राज्यामधला विचार केला तर तुम्हाला वावलेलं नेतृत्व आडम मास्तर सोडू या देशामध्ये डॉक्टर अशोक ढवळे म्हणून आमच्या अखिल भारतीय किसान सभेचे ते आज राष्ट्राध्यक्ष आहेत आणि डॉक्टर अशोक ढवळे जे आहेत ते आमचे महाराष्ट्राची जी एकत्रित विद्यार्थ्यांची युवकांची जी जडणघडण व्हायला पाहिजे राजकीयदृष्ट्या त्यांनी केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये एक प्रकारचं जे काही स्पिरिट निर्माण करायला पाहिजे ते आमच्या आडम मास्तर निर्माण केलं. आता परवा पण तुम्ही डॉक्टर डी एल कराड प्रशिक्षण घेतलं, काय अपेक्षित असतं अशी केडरमधून तुम्हाला? हा, आम्ही जेव्हा अशा पद्धतीचे अभ्यास शिबिर जे राबवतो आपण जे भरवतो त्या अभ्यास शिबिराच्या माध्यमातून एकंदरीत जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवरती त्या एकंदरीत राजकारणाची काय स्थिती आहे, शिक्षणाची काय स्थिती आहे, सामाजिक परिस्थिती काय आहे, या सगळ्यांवरती जे अभ्यास केलेले लोक आहेत, जे तज्ज्ञ आहेत, त्याच्यामध्ये त्यांचा अभ्यास आहे, ते संशोधन करत आहेत, अशा सगळ्या बुद्धिजीवी लोकांना आपण आणून त्यांचं ॲनालिसिस जे त्यांचं जे त्यांनी जे वैचारिक वर्गीकरण जे केलेलं आहे त्या सगळ्या विषयाचं आपण साकल्याने त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो जेणेकरून त्यांची एक वैचारिक जडणघडण त्या माध्यमातून होते आणि त्यांना की चळवळीच्या माध्यमातून एक संघर्ष करण्यासाठी ते ताऊन सुराखून निघत म्हणजे तयार होत असतात. त्यासाठी आपण आपल्या आपली शिबिर विद्यार्थ्यापैकी तुम्हाला म्हणजे अपेक्षित असे विद्यार्थी बाहेर निघतात की हे विद्यार्थ्यांची चळवळ आहे. दरवर्षी आपल्याकडे विद्यार्थी येतात, त्यांचा एकंदरीत कालावधी संपला ते पुढे कुठे नोकरीला जॉब करतात, काही लोक चळवळीत काम करतात, काही लोक पुढे जाऊन पुन्हा चळवळीने सक्रिय राहत असतात की विद्यार्थी आपल्याकडे दरवर्षी येत असतात आणि हे आपली नेतृत्व हे चळवळीची वाढतच राहतात. असं काही आपण हाताला लागणं काही हा काही भाग नाही, पण याच्यामध्ये बरेच विद्यार्थी आपल्याला केडर म्हणून मिळतात. आजच्या तरुणाला जर का कॉम्रेड अनिल वासम यांना जर का प्रश्न केला की आजच्या तरुणाला कमी शब्दामध्ये चळवळ काय सांगावं म्हटलं तर कसं सांगतो? चळवळ ही न्याय हक्काची असते, ही स्वार्थाची नाही, आणि त्या ठिकाणी सामूहिक हिताला प्राधान्य दिलं जातं. जेव्हा माणूस आपल्या स्वतःच्या हिताला मुरड घालून सामूहिक हितासाठी त्याग करायची तयारी ठेवतो तीच व्यक्ती चळवळीमध्ये काम करू शकते आणि काम करणं म्हणजे चळवळीत राहणं आणि तीच चळवळ असते. एवढ्या साध्या शब्दात साध्या शब्दामध्ये भेटणार. शेवटी जाता जाता मी इतकंच म्हणेन की मला अनिल वासमची एक चावळी ऐकायची आहे, तर कशी कुठली चावळी सांगितली की नक्कीच कॉम्रेड नारायण सुर्वे महाराष्ट्राला नवे जगाला एक श्रमिकांचा कवी म्हणून परिचित, एक अनाथ मुलगा ज्यांनी अशा मार्क्सवादी विचाराला प्रेरित होऊन समाजाचा वास्तव मांडण्याचा प्रयत्न, त्यांची एक सुंदर
कविता मला आठवते मी तुम्हाला म्हणून कामगाराच्या चाळीत हो लहानाचं मोठं तिथं आणि त्यांचं मृत्यू तिथं आणि माझं विद्यापीठ त्यांनी म्हटलं की हे जे चाळ आहे हे जे दिसतं ते माझं विद्यापीठ आहे ते कोणत्या विद्यापीठात जाऊन शिकले नाही त्यांनी म्हटलं की आज देशामध्ये सगळ्यात ज्वलंत प्रश्न कोणता असेल तर प्रत्येकाच्या माणसाचा पोटाचा प्रश्न आहे त्याचा रोजीरोटीचा प्रश्न आहे पण त्यासाठी तो काय काय धडपड करत असतो आणि त्याची वास्तविकता त्यांनी त्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. चार दिवस दुःखात गेले चार दिवस वाट पाहण्यात गेले चार दिवस दुःखात गेले चार दिवस वाट पाहण्यात गेले हिशेब करतो आहे किती राहिले डोळीवरचे उन्हाळे कित्येक वेळा चंद्र आला तारे फुरली रात्र धुंद धुंद झाली कित्येक वेळा चंद्र आला तारे फुरली रात्र धुंद धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. कवी नारायण सुर्वेंनी ज्या पद्धतीनं या देशातली गरिबी मांडण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीनं या देशामध्ये आणखी एक परिस्थिती की आज सत्ताधाऱ्यांची व्याख्या कशी केली पाहिजे. एक म्हणजे एका कवीने सुंदर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे एक आदमी रोटी वेलता है और दूसरा आदमी रोटी खाता है एक आदमी रोटी वेलता है दूसरा आदमी रोटी खाता है एक तीसरा भी आदमी है वो रोटी वेलता है ना रोटी खाता है वो सिर्फ रोटी से खेलता है. मैं पूछता हूँ वो तीसरा आदमी कौन है मैं पूछता हूँ वो तीसरा आदमी कौन है इस बात पर मेरे देश की संसद में क्या बात है क्या बात है. हा देखील विचार मनामध्ये घेऊ शकतो कारण या देशाची शासन व्यवस्था निकरगट झालेली आहे या देशातली शासन व्यवस्था या देशातल्या श्रमिकाला मजुराला कष्टकऱ्याला आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला की स्वाभिमानानं जीवन जगण्यासाठी तो कधीच त्याला मदत करत नाही आहे फक्त त्याचं शोषण करू पाहत आहे अशी शासन व्यवस्था उलथून टाकण्यासाठी नक्की तुम्हाला मार्क्सवादी आंबेडकरवादी समाजवादी पूर्ववादी लोक एकत्र येणं ही काळाची गरज आहे असं. आजच्या तरुणाला शेवटच्या शब्दामध्ये विचारधारेकडे जर का आकर्षित करायचं असेल तर काय सांगा दोन शब्दामध्ये. माझ्या विचाराकडे आकर्षित झालं पाहिजे असं माझं मत नाही पण त्याला एक स्वतःची विचारधारा असली पाहिजे ह्या मत चालेल त्या तरुणाला त्या तरुणाला मग तो कोणाला या जगामध्ये जर जगायचंच असेल तर तुम्ही स्वाभिमानानं जगलं पाहिजे. तर स्वाभिमानानं जगण्यासाठी तुम्हाला ऊन वारा पाऊसाची तमा बाळगण्याचं कारण नाही तुम्हाला या देशातल्या अनेक ज्वालामुखी असेल आणि समूहातल्या काही प्रवाह असतील त्याला टक्कर देण्याची तुम्ही तयारी ठेवलात तर तुम्ही नक्कीच या जगामध्ये स्वतःला सिद्ध करू शकता. तू जिंद आहे तो जिंदगी के जीत पे यकीन कर तू जिंद आहे तो जिंदगी के जीत पे यकीन कर अगर कहिए स्वर्ग तो उतारला जमीन पर ये आंधिया ये बिजलिया पीठ पर सवार है हमारे मंजिलों को कारवाओं का इंतजार है. तू जिंद आहे तो जिंदगी के जीत पे यकीन कर अगर कहिए स्वर्ग तो उतारला जमीन. क्या बात है क्या बात है. या शब्दानंतर मी आणखी शब्द बोलणं योग्य नाही आणि आपण इथं आलात सॉरी कॉम्रेड अनिल वासम आपण इथं आलात आणि आमच्याशी दिलखुलास चर्चा केली कमी शब्दामध्ये मस्त मांडणी केली त्याबद्दल धन्यवाद.